नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघूया टार्गेट पोलीस भरती दोन हजार एकवीस अतिसंभाव्य टेस्ट सिरीज बॅच क्रमांक पाच यामधली जी काही प्रश्नपत्रिका तीन आहे त्यामधले जे काही बुद्धिमत्तेचे पंचवीस प्रश्न आहेत त्याची आन्सर की या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण असं घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन सुद्धा दाबा जेणेकरून पोलीस भरतीशी एक नवनवीन व्हिडिओ असतील ते तुमच्याकडनं मिस होणार नाही चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ मग मित्रांनो हा जो पेपर आहे यामध्ये एकूण शंभर प्रश्न आणि शंभर गुणांसाठी आहे यातले मराठी व्याकरण त्याचबरोबर जी केचे पंचवीस आणि अंक गणिताचे पंचवीस आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण असं आहे तुम्ही बघितले नसेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता आता व्हिडिओच्या माध्यमातून बुद्धिमत्तेचे पंचवीस प्रश्न आहे ते आपण स्पष्टीकरणास घेऊया त्याआधी जे उमेदवार नवीन असतील आणि टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी सत्तर सत्तावन्न तीनशे शहाण्णव एकशे त्रेचाळीस या नंबर संपर्क करायचा आहे यामध्ये तुम्हाला पंधरा पीडीएफ पेपर मिळणार आहे प्रत्येक पेपर शंभर मार्क असेल प्रत्येक पेपरची तुम्हाला अँसर की मिळणार आहे प्लस प्रत्येक पेपरचं व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण तुम्हाला व्हॉट्सअपवरती आणि दोन हजार महत्वाच्या प्रश्नपत्रिका आहे याची जी असणार आहे ती असणार आहे शंभर रुपये ही फी तुम्हाला फोन पे किंवा गुगल द्वारे या नंबरवरती पे, नंबर पे करायची आहे आणि पेमेंट केल्याचं स्क्रीनशॉट प्लस तुमचं नाव आणि जिल्हा याच नंबरवरती पाठवायचं आहे तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये जॉईन केलं जाईल बघा मित्रांनो पहिला आणि या ठिकाणी शहात्तरावा प्रश्न बघूया दोन सात सात दोन नऊ अकरा वीस आणि समोरची संख्या आपल्याला शोधायची आहे आता मागील दोन संख्याची जर आपण बेरीज केली तर समोरची संख्या मिळते सात आणि दोन ची जर बेरीज केली नऊ मिळते त्यानंतर दोन आणि नऊची बेरीज केली अकरा मिळते नऊ आणि अकराची बेरीज केली वीस मिळते अकरा आणि वीस ची बेरीज करावी लागेल म्हणजे आपल्याला समोरची संख्या मिळेल अकरा आणि वीस ची जर आपण बेरीज केली तर त्याची बेरीज होणार आहे एकतीस म्हणजे या ठिकाणी अ नंबरचं जो ऑप्शन आहे एकतीस याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर समोरचा प्रश्न बघूया जर अधिक म्हणजे वजाबाकी असेल वजाबाकी म्हणजे भागाकार आणि भागाकार म्हणजे गुणाकार असेल तर गुणाकार म्हणजे बेरीज असेल तर नऊ अधिक तीन कंसात आहे भागीला त्यानंतर अशा प्रकारचं एक उदाहरण दिलेलं आहे फक्त त्याचं काय करायचं आपल्याला अंक आपल्याला चेंज करायचे आहे आता अंक चेंज करूया जशाला तसं लिहूया नऊ अधिकला काय म्हटलंय वजा म्हटलंय नऊ अधिक तीन भागाकार या ठिकाणी भागाकारला काय म्हटलंय भागाकार असेल सॉरी या ठिकाणी भागाकार असेल तर त्याला गुणाकार सांगितलं म्हणजे आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी गुणाकार लिहावं लागेल आता समोर पुन्हा काय सहा वजा दोन सहा वजाला काय म्हटलेलं या ठिकाणी तर वजाला काय म्हटलेलं आहे तर वजाला या ठिकाणी भागाकार म्हटलेला म्हणजे सहा भागीला दोन लिहावं लागेल पुन्हा या ठिकाणी गुणाकाराला आता गुणाकारला काय लिहावं लागेल तर गुणाकारला या ठिकाणी काय सांगितलंय गुणिले म्हणजे अधिक तर अधिक लिहावं लागेल ठीक आहे त्याच पद्धतीने समोर आणखी काय तर समोरचा या ठिकाणी सात गुणीला चार आहे तर गुन्हाकारला काय म्हटलं पुन्हा बघा गुणाकारला अधिक म्हटलंय म्हटल्यावर या ठिकाणी पुन्हा आपल्याला सात अधिक चार करावं लागेल आता या ठिकाणी उदाहरणं सोडवताना आपल्याला सर्वप्रथम भागाकार सोडावा लागेल बेत्रिक सहा म्हणजेच या ठिकाणी आलाय तीन हो। या ठिकाणी पुन्हा काय करावं हो लागेल आपल्याला या ठिकाणी जी उदाहरणं आहे ती उदाहरणं आपल्याला पुन्हा एक 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 अशा पद्धतीने सोडावं हो लागेल आता नऊ अधिक तीन केलंय आपण ठीक आहे प्रथम काय होतं नऊ अधिक तीन सॉरी या ठिकाणी नऊ अधिक तीन आहे तर नऊ वाजा तीन आहे ठीक आहे वजा बाकी केली आता कौश सोडून घेऊया कौंस सोडून घेतल्यावर नऊ वजा तीन म्हणजेच या ठिकाणी किती उरणार आहे तर या ठिकाणी उरणार आहे सहा ठीक आहे आता गुणाकार जशाला तसं या ठिकाणी किती उरलंय तीन उरलंय अधिक सात अधिक चार किती आहे सात अधिक चार अकरा आता सायंत्रिक अठरा सैंत्रिक अठरा अधिक अकरा म्हणजेच काय अठरा अधिक अकरा करावं लागेल आपल्याला आता अठरा अधिक अकराची बेरीज करावं लागेल अठरा अधिक अकरा किती होणार आहे तर अठरा अधिक अकरा होणार आहे एकोणतीस म्हणजेच एक या गणिताचं उत्तर किती येणार आहे तर एकोणतीस येणार आहे फक्त त्यामधले चिन्ह बदलायचे आहेत आपल्याला म्हणजेच नंबरचं ऑप्शन एकोणतीस याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर खालील काही संख्या विशिष्ट क्रमाने दिलेल्या आहेत तो क्रम ओळखून रिकाम्या जागी येणारी संख्या लिहा चार वीस एकशे वीस आणि आठशे चाळीस तर समोरची संख्या आपल्याला शोधायची आहे आता या ठिकाणी चारने पाचला गुणलं समोरची संख्या आली चार पंचवीस आता वीसने सहाला गुणलं वीस क वीस आता वीसने वीश। जर सहाला गुणलं असेल तर एकशे वीसने कितीला गुणावं लागेल सात ना एकशे वीसने बारीसाती चौऱ्याऐंशी म्हणजे झालं आता आठशे चौऱ्याऐंशीला कितीने गुणावं लागेल आठ ने गुणावं लागेल गुणव्या आठने आठशे चौऱ्याऐंशी गुणीला आठ म्हणजे समोरची संख्या मिळेल आठ शून्य शून्य आठ चौग बत्तीस बत्तीसशे दोन हातच्याला दोन आठ आठ बत्तीसशे दोन हातच्या आठ आटी चौसष्ट चौसष्ट आणि तीन किती होणार आहे सदुसष्ट होणार आहे म्हणजे सहा हजार दो सातशे वीस याचं काय येणार आहे उत्तर येणार आहे ऑप्शनमध्ये बघूया अ नंबरचं ऑप्शन सहा हजार सातशे वीस याचं करेक्ट आन्सर असेल यानंतर समोरचा प्रश्न बघूया आता विसंगत जोडी आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहे इराण आशिया त्यानंतर कॅनबेरा ऑस्ट्रेलिया नॉर्वे युरोप अल्जेरिया आफ्रिका यामधले ऑप्शन आहे तर ऑप्शनमध्ये बघूया इराण आशिया या ठिकाणी हा बरोबर असणार आहे आता संबंध बरोबर कसा तर आशिया खंडामध्ये इराण देश आहे बरोबर आहे ऑस्ट्रेलियामध्ये कॅनबेरा देश आहे का नाही आहे ऑस्ट्रेलिया खंडामध्ये ऑस्ट्रेलिया देश आहे आणि या ठिकाणी ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आपल्याला एखादा देश सांगायला पाहिजे होतो परंतु या ठिकाणी त्याची राजधानी दिली म्हणजे चुकीचं आहे युरोप खंडामध्ये नॉर्वे हा देश आहे बरोबर आहे आफ्रिका खंडामध्ये अल्जेरिया हा देश आहे बरोबर आहे कारण या ठिकाणी पाठीमागे खंड दिलंय समोर देश दिलाय परंतु या ठिकाणी ऑस्ट्रेलियाची समोर राजधानी दिली आहे कॅनबेरा म्हणजेच हा जो ब नंबरचा ऑप्शन आहे या ठिकाणी विसंगत घटक असणार आहे त्यामुळे ब नंबरचा ऑप्शन याचा करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया क्रमाने येणार पाच अंकाची बेरीज चाळीस आहे तर त्यातले मधोमध येणारी संख्या कोणती आता पा क्रमाने येणाऱ्या पाच अंकाची बेरीज चाळीस आहे तर मधोमध असलेली संख्या किती आता या ठिकाणी काय करायचं चाळीस किती पाच संख्या आहे पाचने त्याला भाग देऊया पंचा आठ चाळीस म्हणजेच आठ ही संख्या आली तर आता पाच संख्येपैकी आठ संख्या ही मधोमध असणार आहे म्हणजे इकडे नऊ असेल एक आणि इकडे दहा असेल इकडे सात असेल आणि इकडे सहा असेल अशा पद्धतीने हा क्रम असेल आता आपल्याला काय विचारलंय मधोमध विचारलंय मधोमध संख्या कोणती असणार आहे मधोमध असणार आहे आठ ही संख्या म्हणजेच या ठिकाणी उत्तर काय असेल क नंबरचं ऑप्शन आठ तर सर्वात मोठी विचारली असती दहा आली असती सर्वात छोटी विचारली असती सहा आली असती अशा पद्धतीने लक्षात असू द्या त्यानंतर समोरचा प्रश्न एक्क्याऐंशी डी छेदात डब्ल्यू जी छेदात टी आय छेदात आर तर समोरच्या संख्या आपल्याला शोधायच्या आहे आता या ठिकाणी डी डी आणि जीचा काय संबंध आहे डी ई एफ सॉरी ए बी सी डी त्यानंतर ई आणि एफ जर सोडलं तर समोरचा अंक कोणता मिळतो जी मिळतो ए बी सी डी ई एफ जी एच सोडलं आय ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी काय दोन अंक सोडले समोरची संख्या घेतली या ठिकाणी एक अंक सोडला समोरची संख्या घेतली आता एकही अंक सोडायची गरज नाही म्हणजेच आयच्या नंतर कोणती संख्या येईल आयच्या नंतर जे येणार आहे ए बी सी डी ई एफ आय जे ठीक आहे ई एफ जी एच आय आणि जे म्हणजे समोरची संख्या आता यामध्ये एकही संख्या सोडली नाही यामध्ये एक सोडली यामध्ये दोन सोडली अशा प्रकारे उतरत्या क्रमाने या ठिकाणी सोडायचं आहे आता डब्ल्यू आहे च्या नंतर दोन सोडावं लागेल डब्ल्यूच्या नंतर दोन कोणते सोडू यू व्ही आणि डब्ल्यू तर या ठिकाणी व्ही आणि डब्ल्यू दोन सोडावं लागेल म्हणजे समोरचा अंक येणार आहे टी काय येणार आहे टी यू आणि व्ही हे जर सोडले तर समोरचा अंक येणार आहे टी म्हणजेच आला आता टीच्या नंतर एकच अंक सोडूया थीके? टीचर नंतर जर एक अंक सोडला म्हणजेच एस ठीक आहे सोडला आता आरच्या खेटून कोणती संख्या असते आरच्या जवळ तर क्यू आर म्हणजेच क्यू म्हणजेच वरती अंशत येणार आहे जे छेदात येणार आहे क्यू म्हणजेच या ठिकाणी जे क्यू डी नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न हो? सहसंबंध ओळखा नव्वद वजा बावन बरोबर नव्वद बावन म्हणून तसाच कशा संबंध आहे अकरा वाजता त्रेचाळीस म्हणजेच अकरा त्रेचाळीस असणार आहे काय असणार आहे अकरा त्रेचाळीस म्हणजे डी नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आन्सर असेल यानंतर समोरचा प्रश्न बघूया अंकाची अंकाच्या अशा सुसंग अशा संगतीची निवड करा की ज्यानुसार मांडणी केलेल्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार होईल आता आय एम बी ए एम यू आहे तर या ठिकाणी त्याचा अर्थपूर्ण शब्द तयार होईल मुंबई काय तयार होणार आहे यम यू यम बी ए आय आता येम साठी कोणता अंक एम साठी एक आहे लिहिलाय यू साठी काय दोन आहे लिहिला दोन त्यानंतर एम साठी एक आहे लिहिलायक बी साठी काय बी साठी या ठिकाणी तीन आहे लिहिला तीन यानंतर ए साठी काय आहे तर एसाठी चार आहे चार लिहिला आय शेवटचा आहे आय साठी काय पाच आहे म्हणजेच काय बारा तेरा पंचेचाळीस याचं करेक्ट आन्सर असेल जे की ऑप्शन क्रमांक डी आहे बारा तेरा आणि पंचेचाळीस यानंतर समोरचा प्रश्न बघूया गटातनं जुळणारा अक्षर गट ओळखा डिझायर हायर सॉरी डिझायर फायर वायर आणि ब्रीड सॉरी ब्रीबम त्यानंतर यामध्ये बघा यांचा उच्चार जो आहे डिझायर फायर आणि वायर याचा उच्चार सारखा होतो म्हणजेच एक त्यांचा उच्चार गट जो आहे तो सारखा आहे परंतु याचा नाही आहे त्यामुळे डी नंबरचं ऑप्शन जे आहे हा विसंगत असणार आहे त्यामुळे करेक्ट आन्सर आहे डी यानंतर समोरचा प्रश्न बघूया या ठिकाणी एक स्टार दिलेला आहे त्यामध्ये संख्या दिली या ठिकाणी तीन आहे या ठिकाणी आठ आहे या ठिकाणी पंधरा आहे या ठिकाणी चोवीस आहे या ठिकाणची संख्या आपल्याला शोधायची आहे आता तीन आणि आठची बेरीज होते पंधरा आठ आणि पंधराची बेरीज होते चोवीस ठीक है, आठ आणि पंधरा सॉरी तेवीस होईल का ठीक आहे तीन आणि आठ ची बेरीज बघूया आपण किती होते तर या ठिकाणी दुसरा सहसंबंध शोधावा लागेल अशा पद्धतीने ते, ते होणार नाही तर या ठिकाणी तीन मध्ये काय प्लस करावे म्हणजेच आठ होईल तर पाच प्लस करून बघूया तीन आणि पाच या ठिकाणी आठ होत आहे ठीक आहे तीन प्लस पाच आठ झालंय आता आठमध्ये किती प्लस करायचे करा या ठिकाणी म्हणजेच पंधरा होतील सात प्लस केले ठीक आहे त्यानंतर पंधरामध्ये चोवीस चोवीस होण्यासाठी किती प्लस करावं लागेल तर पंधरामध्ये चोवीस होण्यासाठी या ठिकाणी नऊ प्लस करावे लागेल अच्छा ठीक आहे म्हणजे दोन दोनचा या ठिकाणी काय विषम संख्येने या ठिकाणी फरक आहे म्हणजे पहिल्या पाचचा या ठिकाणी पाच जोडले या ठिकाणी सात जोडले या ठिकाणी नऊ जोडले आता या ठिकाणी काय जोडावं लागेल अकरा जोडावं लागेल अकरा प्लस करावं लागेल चोवीसमध्ये अकरा जर प्लस केले तर किती होणार आहे चोवीस मध्ये अकरा प्लस केलं तर या ठिकाणी होणार आहे पस्तीस म्हणजे अ नंबरचं जो ऑप्शन आहे पस्तीस या ठिकाणी त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर जर चव जीभ तर स्पर्श काय तर ज जसं की आपल्या जिभेला चव कळते तर त्याच पद्धतीने स्पर्श कशाला कळतं तर स्पर्श त्वचा किंवा कातडी नंबरचं जे ऑप्शन आहे या ठिकाणी कातडी याचं काय असणार आहे याचं करेक्ट आन्सर असणार आहे जसे आपन हो की चव आपण जिबीद्वारे आपल्याला चव कळते तसेच पर्शाची जी संवेदना वगैरे असते ती आपल्याला कशाद्वारे कळते तर कातडीद्वारे कळते ठीक आहे किंवा त्वचेद्वारे कळते दोन्हीपैकी कोणते ऑप्शन या ठिकाणी असेल तो आपलं उत्तर असायला पाहिजे यानंतर खालील पर्यायामधील कोणती वेन आकृती पुढील समूहातील संबंध अचूक दर्शविते वांगी भाजी आणि अन्न सर्वप्रथम काय भाजी ठीक आहे भाजीमध्ये काय असणार आहे भाजीमध्ये या ठिकाणी अन्न असणार आहे आणि सॉरी या ठिकाणी अन्न वांगी आणि भाजी सॉरी काहीतरी चुकतं या ठिकाणी बघा सर्वप्रथम अन्न ठीक आहे अन्नामध्ये काय असणार आहे भाजी असणार आहे आणि भाजीमध्ये कोणता प्रकार असणार आहे वांग्याचा प्रकार असणार आहे म्हणजे वांगे ठीक आहे तर वांगी म्हणजेच या ठिकाणी कोणता अंक कोणत्या प्रकारचा अंक येईल वर्तुळ म्हणजे सर्वप्रथम काय येईल हा बाहेरचा वर्तुळ येईल काय अन्न म्हणून येईल त्यामध्ये अन्नामध्ये भाजी असेल आणि भाजीमध्ये वांगी असेल म्हणजेच या ठिकाणी अ नंबरचा जो ऑप्शन आहे जो सहसबंध आहे तो या ठिकाणी करेक्ट असणार आहे त्यानंतर जर डी बरोबर चार कव्हर बरोबर त्रेसठ तर बेसिस बरोबर काय आता डी बरोबर चार म्हणजेच काय तर एबीसीडीमध्ये डीचा अंक किती आहे तर चौदावा क्रमांक आहे सॉरी चौथा क्रमांक आहे डीचा म्हणजे डी साठी या ठिकाणी काय घेतलंय चार घेतलाय त्याच पद्धतीने कवर सीचा क्रमांक किती आहे तिसरा आहे त्यानंतर ओचा क्रमांक जो आहे किती आहे ओ चा क्रमांक या ठिकाणी पंधरावा असणार आहे एम एन एम एन आणि ओ आय थिंक चौदावा असेल ठीक आहे यानंतर जो काही व्ही आहे व्हीचा क्रमांक एकदा आहे व्हीचा बावीसावा आहे यानंतर ईचा क्रमांक किती आहे पाचवा आहे आणि आरचा क्रमांक आहे अठरावा म्हणजे याची जर बेरीज केली आपण तर याची बेरीज किती होणार आहे तर याची बेरीज त्रेसष्ट होणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीने आपल्याला बेसिस जो शब्द आहे त्याची बेरीज करायची आहे बीचा क्रमांक आहे दुसरा त्यानंतर एचा क्रमांक आहे पहिला एसचा चा क्रमांक आहे एकोणासावा त्यानंतर आयचा जो क्रमांक आहे तो आयचा क्रमांक आहे नववा आणि पुन्हा एस चा क्रमांक एकोणवीस ठीक आहे एकोणवीस जुने अडोतीस आणि हे नऊ आणि एक दहा दहा अडोतीस किती अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि दोन पन्नास म्हणजेच बेसिस बरोबर काय तर बेसिस बरोबर असणार आहे पन्नास बी नंबरचा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया खालील अक्षरश्रेणीमध्ये प्रश्न चिन्हच्या जागी योग्य अक्षर समूह सॉरी uh, एकोणनव्वद जर जीचा वर्ग बरोबर छप्पन आणि जे चा वर्ग बरोबर एकशे दहा तर चा वर्ग बरोबर किती आता जी जी चा क्रमांक कितवा आहे अक्षर मालिकेमध्ये एबीसीडी मध्ये तर जी चा क्रमांक ए बी एफ जी म्हणजे सातवा आहे ठीक आहे आता सातचा वर्ग करूया अधिक त्यामध्ये सात करूया सती सात एकोणपन्नास अधिक सात एकोणपन्नास अधिक सात छप्पन म्हणजे या ठिकाणी बरोबर त्याच पद्धतीने जेचा क्रमांक किती आहे दहावा दहाचा वर्ग अधिक दहा करूयामध्ये दहाचा वर्ग शंभर अधिक दहा एकशे दहा त्याच पद्धतीने एनचा वर्ग करावा लागेल आता एन म्हणजेच काय तर एनचा कितवा क्रमांक एनचा आहे चौदावा चौदाचा वर्ग करूया आता चौदाचा वर्ग प्लस यामध्ये चौदा करावा लागेल त्यामध्ये चौदाचा वर्ग आणि चौदा या ठिकाणी याची बेरीज करावी लागेल आता चौगा चौदा चौदाचा वर्ग आणि चौदा याची जर आपण बेरीज केली चौदाचा वर्ग किती होतो एकशे शहाण्णव प्लस चौदा म्हणजेच या ठिकाणी होणार आहे दोनशे दहा किती होणार आहे दोनशे दहा म्हणजे याचं उत्तर काय असेल एनचा वर्ग बरोबर किती तर एनचा वर्ग बरोबर दोनशे दहा डी नंबरचा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे यानंतर खालील अक्षरश्रेणीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य अक्षर समूह निवडा ए बी ए सॉरी ए बी ए बी ए त्यानंतर डबल ए बी ए बी म्हणजे या ठिकाणी काय असा बंद आहे हा पाठीमागचा जो अंक आहे तो या ठिकाणी समोर घेतला आहे ठीक आहे या ठिकाणी काय बी ए बी ए सोडून द्या ठीक आहे आता हा जो पाठीमागचा ए अंक आहे अंक समोर घेतला म्हणजेच या ठिकाणी हा अंक घेतलाय म्हणजे फक्त काय करेल तुम्हाला पाठीमागचा जो अंक आहे तो समोर घ्यायचा प्रत्येक वेळा आता या ठिकाणी पाठीमागचा अंक समोर जर घेतला तर हे इथे घेतला बाकी जशाला तसं घेतलाय ठीक आहे बाकी समोरचे चार अंक जशाला तशा आता हा जर बी आपण समोर घेतला शेवटचा बी तर समोरचे चार अंक काय ए बी आणि डबल ए बी आणि डबल ए ऑप्शनमध्ये बघा ए बी ए आणि बी डबल ए तर बी ए आणि बी डबल ए या ठिकाणी बी नंबरचं जे ऑप्शन आहे याचं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया क्रम पूर्ण करा ए सी बी डी सी ई म्हणजे सरळ सरळ क्रम दिलेला आहे एच्या नंतर बी बीच्या नंतर सी सीच्या नंतर काय असणार आहे डी त्यानंतर सी च्या नंतर डीच्या नंतर ई च्या नंतर असणार आहे एफ म्हणजेच उत्तर काय असेल डी एफ अ नंबरचं जे ऑप्शन आहे डी आणि एफ याचं करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संबंधित अक्षरे कोणती ए डी बी सी त्याचा संबंध या ठिकाणी बी सी ए एडी दिलाय आणि समोर एल एन आणि एम ओ दिलाय म्हणजेच या ठिकाणी काय अंकाच्या अदलाबदल केली ए डी बी सी तर या ठिकाणी बी सी आधी घेतलंय आणि ए डी जे आहे ते नंतर घेतलंय त्याच पद्धतीने एम एल एम आणि एम ओ तर एम ओ आधी घेऊया आणि एल एन नंतर घेऊया एल एन म्हणजेच या ठिकाणी एम ओ एल एन डी नंबरचं जे ऑप्शन आहे या ठिकाणी करेक्ट आहे यानंतर एकशे एकवीस पी यू एकशे एकवीस पी क्यूचा अकरा पी क्यूशी जसा संबंध आहे तसाच दोनशे एकोणनव्वद पी क्यूचा कशाशी संबंध आहे एकशे एकवीस कशाचा वर्ग आहे अकराचा वर्ग आहे त्याच पद्धतीने दोनशे एकोणनव्वद कशाचा वर्ग आहे तर दोनशे एकोणनव्वद आहे सतराचा वर्ग म्हणजेच सतरा पी क्यू या ठिकाणी ब नंबरचं जे ऑप्शन आहे या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल यानंतर एक्स वाय झेड चा या अंकाशी जसा संबंध आहे तसाच ए बी सी चा खालीलपैकी कुणाशी संबंध आहे एक्स वाय आणि झेड एक्सचा क्रमांक किती आहे चोवीस वायचा क्रमांक किती आहे पंचवीस आणि झेडचा क्रमांक किती आहे सव्वीसावा याची बेरीज करूया सव्वीस आणि चोवीस पन्नास पन्नास आणि पंचवीस पंचाहत्तर म्हणजे याची बेरीज आली पंच्याहत्तर एचा क्रमांक आहे पहिला बी चा क्रमांक आहे दुसरा सी चा क्रमांक आहे तिसरा बेरीज करूया तीन आणि दोन पाच पाच आणि एक सहा म्हणजेच एबीसी चा कुणाशी संबंध आहे तर चा आहे सहा सी संबंध नंबरच ऑप्शन याचा करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया जर पाचचा घात एक्स वजा तीनचा घात एक्स बरोबर सोळा तर त्याच पद्धतीने सातचा घात एक्स वजा चारचा घात एक्स बरोबर तेहतीस तर ची किंमत आपल्याला काढायची आहे आता पाचचा वर्ग करून बघूया सर्वप्रथम पाचचा वर्ग पंचवीस वजा तीनचा वर्ग नऊ पंचवीस वजा नऊ सोळा म्हणजेच या ठिकाणी बरोबर येते म्हणजेच एक्सशे या ठिकाणी दोन उत्तर येईल दुसरं उदाहरण ताडा करून ताडा करून बघूया या ठिकाणी सातचा वर्ग बघूया साती साती एकोणपन्नास ठीक आहे वजा चारचा वर्ग या ठिकाणी चार चोक सोळा एकोणपन्नास वजा सोळा तेहतीस होणार आहे म्हणजेच या ठिकाणी एकशी ची किंमत किती असणार आहे तर एकशी ची किंमत असणार आहे या ठिकाणी दोन बी नंबरचा जो ऑप्शन आहे दोन याचा करेक्ट आन्सर आहे यानंतर गटातील असंबंध पदार्थ ओळखा रेडियम थोरियम अमोनियम आणि पोलोनियम आता यामधला आपल्याला वेगळा शब्द ओळखायचा आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता जसं की रेडियम असेल थोरियम असेल आणि पोलोनियम असेल हे तीनही काय आहेत हे तीनही आहेत किरणोत्सारी काय आहेत किरणोत्सारी किरणोत्सारी पदार्थ आहे परंतु अमोनियम जो आहे तो किरणोत्सारी पदार्थ नाही आहे त्यामुळे क नंबरचं ऑप्शन अमोनियम या ठिकाणी काय तर या ठिकाणी तो वेगळा घटक असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया एका विशिष्ट संकेतानुसार पॉंड हा शब्द आर एस एल असा लिहितात तर त्याच संकेतनुसार हिअर कसा लिहाल आता पॉइंट हा जो शब्द आहे तो आर एस कशा पद्धतीन पी पी च्या नंतर क्यू एक अंक सोडला पी क्यू च्या नंतर आर पहिल्या शब्दानंतर एक अंक सोडायचा आहे म्हणजेच एच नंतर काय सोडावं लागेल जी एच आय आणि जे म्हणजेच जे असणार आहे ठीक आहे ए बी सी डी ई एफ जी एच आय आणि जे म्हणजेच आय जर सोडलं तर जे येणार आहे म्हणजेच हे दोन ऑप्शन या ठिकाणी आपले कटलेत ठीक आहे आपलं उत्तर कशामध्ये येईल जे मध्ये येईल आता या ठिकाणी ओच्या नंतर आर आता ओ पी क्यू आणि आर ठीक आहे ओच्या सॉरी ओ, ओ साठी इथे एस आहे म्हणजेच ओच्या नंतर पी क्यू आर आणि एस म्हणजे तीन अंक सोडलेत तर त्याच पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल ईच्या नंतर तीन अंक सोडावं लागेल ईच्या नंतर एफ जी एच तीन सोडले समोरचा अंक येईल येणार आहे समोरचा अंक आय म्हणजेच या ठिकाणी आय आयालय जे ह्या दोन्हीपैकी आहे तर आलं म्हणजे बाकीचा संबंध आपल्याला लावायची गरज नाहीये बाकीचे काही संबंध असतील ते आपोआप आपलं उत्तर या ठिकाणी आलं आहे दोन मध्येच त्यामुळे बाकी जास्त वेळ न घालवता या ठिकाणी आपण ब नंबरचं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आन्सर लिहायला पाहिजे यानंतर खालील संख्या मालिका पूर्ण करा सात तीन दहा तेरा तेवीस बरोबर किती आता सात आणि तीन ची बेरीज होते दहा तीन आणि दहाची बेरीज होते तेरा दहा आणि तेराची बेरीज होते तेवीस तेरा आणि तेवीस ची बेरीज किती होते बघूया तेरा आणि तेवीस तीन आणि तीन सहा आणि दोन आणि एक तीन म्हणजेच या ठिकाणी छत्तीस होणार आहे म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी समोरचा अंक कोणता असेल छत्तीस ऑप्शन क्रमांक बी यानंतर समोरचा प्रश्न बघूया यम व यन बंधू आहेत क्यू व पी भगिनी आहेत यमचा मुलगा हा पीचा बंधू आहे तर यन व क्यू यांच्यामधील नाते संबंध काय आता यन हा क्यू या ठिकाणी काय यम आणि यन बंधू आहेत क्यू व पी भगिनी आहेत म्हणजे क्यू आणि पी काय आहेत बहिणी आहेत आता यम चा मुलगा पी चा बंधू आहे काय यमचा जो मुलगा आहे तो पीचा कोण आहे भाऊ आहे म्हणजेच बंधू आहे म्हणजेच यमचा मुलगा पीचा कोण असणार आहे भाऊ असणार आहे आता एन आणि क्यू मधील नातक काय आता एन आणि क्यूमधील नातक आहे तर या ठिकाणी एमचा मुलगा जर पीचा या ठिकाणी एमचा मुलगा जर पीचा भाऊ असेल काय एमचा मुलगा जर पीचा भाऊ आहे काय पीचा भाऊ आहे यमचा मुलगा पीचा बंधू आहे यन व क्यू यांच्यामधील नात्याचा काय परंतु यम आणि यन कोण आहेत यम आणि यन कोण आहेत भाऊ भाऊ आहेत कोण आहेत हे दोघ कोण आहेत भाऊ आहेत आता आपल्याला काय विचारलंय तर यन आणि क्यू मधील नातं काय आता क्यू व पी भगिनी आहेत बरोबर आहे आता क्यू व पी दोन्ही बहिणी बहिणी आहेत ठीक आहे आता पी या ठिकाणी यन आणि क्यू मधील नातं काय तर यन कोण असणार आहे मग या ठिकाणी क्यूचा काका असणार आहे तर यन आणि क्यू मधील काय संबंध असणार आहे तर त्याचा कोण असणार आहे हा यन क्यूचा असणार आहे काका कारण यम आणि यन हे कोण आहेत दोघं भाऊभाऊ आहेत ठीक आहे भाऊभाऊ आहेत आणि यन हा यमचा कोण लागणार आहे मुलगा लागणार आहे कोण लागणार आहे यन हा यमचा मुलगा लागणार आहे तर यन आणि क्यू मधील नातं काय तर यन आणि क्यू मधील नातं आहे काकाचं काय का नातं आहे काकाचं तर या ठिकाणी यन हा कोण लागणार आहे काका लागणार आहे म्हणजे डी नंबरचं जे ऑप्शन आहे काका याचं करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया रशीद पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पंचेचाळीस अंशातून वळला व त्याचे तोंड आता कोणत्या दिशेच असेल सर्वप्रथम दिशा मांडव पूर्व उत्तर पश्चिम आणि या ठिकाणी खाली दक्षिण ठीक आहे अशा पद्धतीने आपण दिशा मांडल्यात आता आपल्याला काय सांगितलंय या ठिकाणी बघा रशिद पश्चिमेकडे तोंड करून म्हणजे रशीदचं तोंड कुठे आहे सध्या इकडे आहे रशीदचं तोंड इकडे आहे आता आपल्याला पंचेचाळीस अंशातूनच वळणार आहे म्हणजे तो पूर्ण नव्वद अंशातून वळाला असतं तर दक्षिण पूर्व किंवा उत्तरेकडे दक्षिणेकडे त्याचं तोंड असतं परंतु तो, तो, तो किती अंशामध्ये वळणार आहे पंचेचाळीस म्हणजेच मधल्या पण आपल्याला ज्या या ठिकाणी ह्या दिशा आहे त्या मांडून घ्यावं लागेल तर इकडं पश्चिम आणि उत्तरच्यामध्ये कोणती आहे वायव्य आहे काय वायव्य त्यानंतर इकडे काय तर इकडे आहे ईशान्य इकडे आहे आग्नेय आणि इकडे आहे नैऋत्य आता, आता चा, 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 या ठिकाणी बघा इकडे तोंड करून जर उभा असेल तो उजव्या हाताला पंचवीस काय या ठिकाणी घड्याळ्याच्या काटाच्या दिशेने घड्याळ्याच्या काटाची दिशा कशी आहे अशा पद्धतीने ठीक आहे ह्या पद्धतीने फिरतात तर या ठिकाणी पंचेचाळीस अंशात वळला म्हणजेच या दिशेने वळला तो म्हणजे आता त्याचं तोंड कुणीकडे असेल तर त्याचं तोंड असणार आहे वायव्य दिशेला जो की ब नंबरचं ऑप्शन वायव्य या ठिकाणी करेक्ट असणार आहे मग मित्रांनो अशा पद्धतीने जे काही पंचवीस बुद्धिमत्तेचे प्रश्न होते ते आपण स्पष्टीकरणाचं घेतलेलं आहे यामध्ये तुम्हाला काय अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल याही नंतर जे उमेदवार नवीन असतील टेस्ट सी जॉईन करण्यासाठी चूक असतील त्यांनी सत्तर सत्तावन्न तीनशे शहाण्णव एकशे त्रेचाळीस या नंबरवरती संपर्क करायचं आहे यामध्ये तुम्हाला पंधरा पीडीएफ पेपर मिळणार आहे प्रत्येक पेपरची आन्सर की मिळेल प्रत्येक पेपरचं व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण मिळेल आणि प्रत्येक पेपर शंभर मार्क्स असेल याची जी पी एफ ती आहे शंभर रुपये हे पी तुम्हाला फोनपे किंवा गुगल पेद्वारे या नंबर ते पे करायचे आणि पेमेंट केल्याचं स्क्रीनशॉट प्लस तुमचं नाव आणि जिल्हा याच नंबरवरती पाठवायचं तुम्हाला टेसिरीजमध्ये जॉईन केलं जाईल बघा मित्रांनो अशा पद्धतीने आज व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद